What is up, foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. And welcome back to another episode of Foodcast, wherein I discuss some interesting topics to talk all along. So for today's topic, I have got to a very interesting topic, that is balanced diet. So apan atta aple lahanpana pasun atta paryanta aikat aloy balanced diet. आपण एक बॅलन्स डाएट कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे, आपण दररोज एक बॅलन्स डाएट थ्रू गेलो पाहिजे. तर नक्की हे बॅलन्स डाएट म्हणजे काय? सो आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 पॉईंट्स कव्हर करणार आहे, विच इज गोइंग टू एक्सप्लेन यू व्हॉट इज बॅलन्स डाएट, व्हॉट कम्स इन टू बॅलन्स डाएट, अँड व्हॉट इज द पोर्शन ऑफ बॅलन्स डाएट. म्हणजेच काय, तर बॅलन्स डाएट काय असतं, बॅलन्स डाएटमध्ये काय काय गोष्टी येतात आणि त्यांचे प्रपोर्शन्स किती आहेत. सो माझा फर्स्ट टॉपिक आहे बॅलन्स डाएट, राईट? सो आता आपल्याला बॅलन्स डाएटबद्दल माहिती म्हणजे लहानपणी अशी मिळालेली आहे की आपल्याला जे काय बॉडीला इसेन्शियल्स लागणारे, म्हणजे बॉडीला इसेन्शियल जे काय असणारे आपल्याला जे न्यूट्रिएंट्स आहेत ते एका मील थ्रू मिळतात. सो त्या मीलमध्ये जे काय येतं दॅट कम्स अंडर बॅलन्स डाएट. सो लेट मी टेक यू स्टेप फर्दर, लेट मी एक्सप्लेन यू व्हॉट ॲक्च्युली बॅलन्स डाएट इज. तर बॅलन्स डाएट एका सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे दिवसाभरातलं जेवण जे आपल्या बॉडीला दिवसभर चालू राहण्यासाठी किंवा म्हणजे दिवसभर एनर्जी जे कुठले फूड्स आपल्याला प्रोव्हाइड करतात ते असतात बॅलन्स डाएट. म्हणजे ते गोष्टी बॅलन्स डाएट अंडर येतात. सो आपण जे काय दिवसाभरात जेवण खातो, जेवण ब्रेकफास्ट लंच डिनर व्हॉट एव्हर किंवा तुमचं सपर पण असेल मध्ये, सो दॅट कम्स अंडर बॅलन्स डाएट. सो आता बॅलन्स डाएटमध्ये आपण सकाळी जो नाश्ता खातो, दुपारचं जेवण जे जेवतो आणि दिवसाच्या शेवटला जे रात्रीचं जेवण जेवतो किंवा मध्ये अधे जे काय खात असेल ह्याचाही इंडल्जन्स असतोच असतो. सो बॅलन्स डाएटमध्ये आपण दिवसाभरात जे काय खातो ज्याच्यामुळं आपल्या बॉडीला दिवसभर फंक्शन करायची जी एनर्जी असते ती मिळते, दॅट मीन्स बॅलन्स डाएट. सोपं आहे, सिम्पल आहे. लेट्स कम टू द सेकंड पॉईंट, व्हॉट कम्स अंडर बॅलन्स डाएट. जे काय काय गोष्टी असेल जे बॅलन्स डाएटच्या आत येतात. बॅलन्स डाएटमध्ये काय काय येईल अकॉर्डिंग टू यू माय नॉलेज किंवा तुमच्या एक जनरल गोष्टीनुसार, जे काय आपण दिवसाभरात खातो काय काय खाऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर आपण युजली दूध पितो, त्यानंतर बिस्किट खाऊ शकतो, पोहे खातो, उपीट खातो किंवा अजून काही खात असेल, चिवडा खातो, काही म्हणजे पोहा झाला किंवा तांदूळ झालं किंवा काही म्हणजे चपाती झाली, त्यानंतर भाजी झाली किंवा तुमचं दाल राईस चावल व्हॉट एव्हर. म्हणजे तुम्ही दिवसाभरातल्या स्टार्टिंगच्या मीलपासून एंडपर्यंत जे काय खाता हे सगळं बॅलन्स डाएटच्या आत येतं. म्हणजेच काय, तर दाल येतात, कुठलेही डाळ, आपल्या घरात जे कुठले डाळ असतील, मूग डाळ, तूर डाळ, हरभऱ्याची डाळ, हरभरा, चणा किंवा कुठलीही. त्याच्यानंतर तांदूळ, तांदूळमध्ये इंद्रायणी कुठलाही तांदूळ, म्हणजे इंद्रायणी असो, तुकडा असेल किंवा मोगरा असेल किंवा बासमती असेल किंवा बिर्याणी असेल किंवा कुठलाही तांदूळ किंवा तांदूळाने बनवलेला प्रकार. त्यानंतर तिसरी गोष्ट काय, म्हणजे आपण चपाती भाकरी जे काय खातो ते, चपाती भाकरी ज्वारीची असेल किंवा बाजरीची असेल ती. त्याच्यानंतर अजून काय येऊ शकतं, फॅट्स. फॅट्स म्हणजेच काय, तेल. आता मी तेलबद्दल पण काही गोष्टी असे सांगितलेले आहेत की जे थोडेसे गरजेचे आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी वर इथे दिलेली आहे, तुम्ही इथे जाऊन ती लिंकवर चेकआउट करू शकता. कमिंग बॅक टू द टॉपिक ऑफ फॅट्स, फॅट्समध्ये काय काय येतं, तेल येतात जे फॅटी आपल्याकडे गोष्टी आहेत, जसे शेंगदाणे झाले किंवा मग शेंगदाण्यांपासून निघालं तेल असेल, कूट असेल कुठल्या गोष्टीचा तो, किंवा आपल्याकडे चटण्या असतात ते. त्याच्यानंतर अजून काही येऊ शकतं, गोड पण येतात गोष्टी. गोड म्हणजे आता गोडमध्ये काय ना, घरी कुठली गोड मिठाई बनवलेली असेल किंवा बाकी अजून काही बनवलेलं असेल किंवा अजून काही, म्हणजे गोडाचे कुठलेही पदार्थ. आणि त्याच्यानंतर शेवटमध्ये काय येतं, प्रोटीन्स. प्रोटीन्समध्ये आपल्या घरात पनीर असेल, टोफू असेल, दूध असेल, दुधानी बनवलेले कुठले प्रोडक्ट असतील किंवा मच्छी मांस जे काय, मटन चिकन जे काय असेल ते. आता थर्ड टॉपिक म्हणजे ह्यांचे प्रपोर्शन. ह्याचे प्रपोर्शन कसे असतात, आता हे थोडंसं चॅलेंजिंग आहे बट हे सोपं पण आहे. सो आपल्या दिवसाभराच्या जे 100% जो कॅलेंडर असतो त्याच्यामधला 40% जो असतो तो जातो
फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सला, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सला का? कारण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि फळं जी आहेत ते आपल्याला इसेन्शियल व्हायटॅमिन्स प्रोव्हाइड करतात. व्हायटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये बरेच व्हायटॅमिन्स आपल्याला मिळतात. आता समजा कुठलेही तुम्ही हिरव्या भाज्या किंवा रेग्युलर आपले कुठलेही भाज्या खाल्ले तरी त्याच्यामधून काही ना काहीतरी व्हिटॅमिनचा सोर्स आपल्याला नक्कीच मिळत असतो. तर भाज्या आणि जे आपल्याला फ्रूट्स असतात त्याला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन होतो 50% मधून, दॅट इज 25% आपल्या धान्याला जातो. 25% मध्ये आपले सगळी ग्रेन्स, राईस किंवा कार्बोहायड्रेट्स येतात जे कुठले आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतरच्या 25%ला म्हणजे आत्तापर्यंत आपले 3 कॉलम डिस्कस झाले, 40%चा व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सला देणारा कॉलम, 25%चा राईस आणि कार्बोहायड्रेट्सला दिलेला कॉलम, आणि 25% जो मी आत्ता डिस्कस करतो आहे दॅट इज प्रोटीन्स किंवा तुमचे जे काय जे तुमचे मीट्स आहेत, एग्ज आहेत, फिश आहे किंवा तुम्हाला जे कुठले गोष्टी प्रोटीन प्रोव्हाइड करतात ते आहे. आता ह्याचा पर्सेंटेज 25-25 मध्ये का डिवाईड केलेला आहे? कारण कार्बोहायड्रेट्स आणि जे प्रोटीन्स आहेत हे फक्त बॉडीला 25%नी हेल्प करतात टू फंक्शन अराउंड. ते आपल्या जे मसल जे कुठले मसल्स आहेत आपल्या बॉडीला त्याच्यापर्यंत ते त्याचे प्रोटीन्सचा यूज होतो. आपल्याकडे जो व्हिटॅमिन्स आहे तो अख्ख्या बॉडीला लागतो, त्याच्यामुळे त्याचा पर्सेंटेज ॲज कम्पेअर्ड टू दीज टू जास्त आहे. सो म्हणजे 25%चा नाही म्हणलं तरी डबल आहे तिथे, आणि ह्या 25%चा पण डबलच आहे तिथे. सो हे कसं आहे, एक गणित आहे ह्याच्यामध्ये पण की हे जरी 50% दिसत असलं 25-25 मध्ये डिवाईड केल्यामुळे, पण व्हिटॅमिन्स आपल्या अख्ख्या बॉडीला हेड टू टो पर्यंत वापरले जातात, वेअर ॲज कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आहेत हे फक्त मसल जिथे आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा जॉईंट्स जिथे आहेत तिथे एनर्जी प्रोव्हाइड करायला ते मदत करतात. आणि आता जर तुम्ही टोटल केलं तर आपले 90% कम्प्लीट झालेले आहेत. 25-25 50% आणि 40% कंबाईन्स इक्वल्स टू 90%. तर आता हे जे 90% आहे ह्याच्यामध्ये 10% जो आहे तो येतो फॅट्सचा. तो फॅट्स आपल्या बॉडीला कसे मदत करतात? फॅट्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये 2 काइंड्स ऑफ फॅट्स असतात, दॅट इज फर्स्ट इज सॅच्युरेटेड अँड द सेकंड वन इज अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड जे फॅट्स असतात आपल्या बॉडीमध्ये ते युजली बर्न लवकर होत नाहीत, ते आपल्या बॉडीमध्ये खूप इनर डेप्थला असतात. वेअर एज अनसॅच्युरेटेड फॅट्स जे असतात ते युजली आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा आपण समजा कुठली ॲक्टिव्हिटी करत असेल किंवा धावपळ करत असेल, कुठली गोष्ट करत असेल, तर त्या वेळेस ते निघतात. जसं आत्ता आय एम टॉकिंग टू यू गाईज आणि मला हा घाम येतो आहे, तर हा जो घाममध्ये जे कुठले फॅट्स येतात जसं आपल्याला लहानपणी सांगत आलेले आहेत थोडं पळत जा खेळत जा जाडी कमी होईल, ती जी जाडी जे आपल्या घरातले बोलत असतात दॅट इज अनसॅच्युरेटेड फॅट्स. कारण ते जे फॅट्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये सर्वात वरच्या लेअरला असतात जे लवकर लवकर काहीतरी गोष्टी किंवा हालचाल झाल्यामुळे लगेच बाहेर पडतात. सो हे जे फॅट्स आहेत ह्याचं पोर्शन फक्त 10% आहे. कारण जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आपल्या बॉडीमध्ये 2 टाईप्स ऑफ फॅट आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर ह्या सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्सला डिवाइड करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये फक्त 10% ऑफ फॅट इज रिक्वायर्ड फॉर द होल डे टू वर्क. कारण ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये ओनली 10% फॅट असेल तरी दॅट इज मोर दॅन इनफ टू ल्युब्रिकेट थ्रू आउट द वेन्स. आणि म्हणजे ल्युब्रिकेट म्हणण्यापेक्षा ते तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होईल 10% इज मच मोर दॅन इनफ फॉर यू टू सस्टेन युअर होल डे. तर आता आपण युजली बघतो की युजली आमच्यासारख्या एजमधल्या मुलांना हॅबिट असते की बाहेर जाऊन जेवायचं, फेअर इनफ, नो कॅप्स. काही दिवस तुम्ही बाहेर खाऊ शकता, दररोज खाल्ल्यामुळे बरेच कॉन्सिक्वेन्सेस पण होतात. आपल्या घरामध्ये जे दररोजचं जेवण म्हणतं ह्याचा जर तुम्ही टॅली बाहेरच्या जेवणानुसार केला तर तुम्ही बाहेरचं जेवण युजली बघाल तर त्याच्यामध्ये मोस्टली जे फूड असतं ते फ्राईड असतं. तळलेले गोष्टी युजली काय काय करतात, जे कुठले प्रोटीन्स असतील, तर समजा चिकन फ्राईड असेल, प्रोटीन फ्राईड असतील, कुठलेही प्रोटीन किंवा व्हेजिटेबल्स फ्राईड केल्यानंतर त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जो आहे तो ×2 किंवा ×4 वाढतो. तुम्ही जर बघितला तर समजा लेट्स गिव अ कॉमन एक्झाम्पल, अनियन रिंग्स, फ्राईज आणि चिकन. तर फ्राईड चिकन जर तुम्ही बघितलं तर चिकनमध्ये ऑलरेडी त्याचे स्वतःचे फॅट्स असतात किंवा त्याचे ज्युसेस असतात. जे ज्युसेस आपण म्हणतो ते काय असतात, ते त्याचे फॅट्स असतात, वॉटर्स असतात
की जे त्याला फ्लेवर प्रोव्हाइड करतात, जे आपल्या पण फ्लेशमध्ये असतं. सेकंड इज फ्राईज. फ्राईज काय आहेत? स्टार्चेस आहेत, बटाट्याने बनलेले असतात. बटाट्याने बनलेले काचऱ्या जे असतात त्याला जर तळलं तर त्याच्यामधून तुम्ही किती जरी नंतर हे केलं तरी तेल निघत राहतं. तुम्ही एक बटाट्याचं चिप घ्या, त्याला फ्राय करा आणि नंतर त्याला काही मिनिटासाठी बाहेर ठेवून द्या. ते लुळं होईल, त्याच्यानंतर त्याला तुम्ही किती जरी पॅट करत राहिले तरी ते तेल सोडतच राहील. कारण हे जे गोष्टी जे तळले जातात हे तळल्यानंतर लगेच क्रिस्पी लागतात, पण हे स्वतःमध्ये 40%पेक्षा जास्त फॅट कन्झ्युम करतात ना. मग त्याचे म्हणजे जेव्हा तळण्याची प्रोसेस चालू असते तेव्हा स्टार्चेस पण तेवढ्याच ह्याच्यानी ते ऑइल्स ओढत असतात त्यांच्यात. दिसताना तर क्रंची क्रिस्पी दिसतात पण ते जेव्हा नंतर सुकतात तेव्हा तेवढंच जे पिलेलं तेल आहे ते सगळं बाहेर काढतो. सिम्पल. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्समध्ये सर्वात कॉमन जर आत्ता बघितलं तर अनियन रिंग्स. ऑनियन रिंग्स जर तुम्ही कांद्याचे काचऱ्या तळून काढले तर त्याचं बाहेरचं कोटिंग होईल, पण नंतर आत जर बघितलं तर कांदा लुळा पडलेला असतो. तर तो जो लुळा कांदा आहे तो ते पाणी सोडतो आणि त्याच्या अवतीभोवतीला पण सगळं तेल ओढून घेतो. ते सुकल्यानंतर ते सर्वात जास्त तेलकट होतो आणि दुसऱ्या दिवशी काय होतं तर घसा बसतो. तीन एक्झाम्पल झाले सिम्पल, ज्याच्याने तुम्हाला फॅट्स कसे वाढले जातात हे सांगितलं मी आत्ता. आता बॅलन्स डाएटवर परत येण्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आपल्या दिवसाभरातल्या जेवणाचं मी आत्ता तुम्हाला एक एक्झाम्पल देईल आणि आय गेस दॅट वुड बी द लास्ट एक्झाम्पल दॅट आय विल गिव्ह फॉर द डे. आपल्या दिवसाभरातल्या एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट इज आपलं जे ब्रेकफास्ट किंवा आपण जे सकाळचा नाश्ता खात होतो. आता आपल्या घरी नाश्त्याला युजली काय बनलं जातं? पोहे बनतात, उपीट बनतं किंवा कधी शिरा बनतो. तर आपली आई युजली त्याच्यामध्ये काय काय टाकतं? आता पोह्यामधले जर आपण काढायला गेलो तर पोह्यामध्ये प्रेस केलेला राईस असतो. राईस इज व्हॉट्स कार्बोहायड्रेट्स. ऑइल्समध्ये आपल्या घरी आपल्याला ऑइलमध्ये काय टाकतात? तर शेंगदाणा टाकतात युजली. शेंगदाण्यात पण असतं आणि तेल पण असतं, पण तेल एकदम बारीक असतं. त्यानंतर कांदा टाकतात. कम्स अंडर व्हेजिटेबल्स, जे आपल्याला व्हिटॅमिन्स प्रोव्हाइड करतात. अनियन असतं, त्यानंतर मसाले असतात आपले बरेच, कढीपत्ता असतो, जिरा मोहरी पण असते. हे सगळं जातं. तर ह्याच्यामुळे काय होतं, जे आपल्याला बॉडीला लागणारा फर्स्ट डेमधला जो आपल्याला युजली सांगतात की फर्स्ट डे ऑफ द मील शुड गो, फर्स्ट मील ऑफ द डे सॉरी, सो फर्स्ट मील ऑफ द डे शुड बी हॅवी. कारण आपल्या दिवसाभराला चालू करण्यासाठी जर तुम्ही हॅवी डाएट जर घेतला तर डेफिनेटली तो तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी जास्त हेल्प करेल दॅन हॅव्हिंग अ पुअर डाएट इन द फर्स्ट डे टू कीप यू स्लॉपी. जर तुम्ही पहिलाच जो जेवण आहे दिवसाचं एकदमच बारीक घेतलं तर तुम्हाला अख्ख्या दिवसभर जाण्यासाठी जी एनर्जी आहे ती खसबस खसबस करत घ्यावी लागेल, की त्याचा तुम्हाला जास्त इम्पॅक्ट होणार नाही, तुम्ही अजून जास्त एक्झॉस्ट व्हाल. पण जर तुम्ही दिवसाभराचं सर्वात पहिलंच मील एकदम हॅवी घेतलं असाल, हॅवी म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही डबल द क्वांटिटीज ऑफ एव्हरीथिंग खाल. हॅवी म्हणजे तुम्ही ॲडिक्वेट अमाऊंटमधलं हेल्दी जेवण जर पहिल्या मीलला जेवलात तर तुमच्या अख्ख्या दिवसाभराला लागणारं स्टोरेजमध्ये असणारं जे म्हणजे एनर्जी आहे ती तुम्हाला फर्स्ट डेमधूनच मिळते. सेकंड हाफमध्ये आपल्याला युजली काय बघता येतं? चपाती, भाजी, वरण, भात, चटणी, लोणचं, आमटी किंवा काहीतरी असं हे पाचव्या ह्याच्यात टाकलेले. सो ह्याच्यामध्ये पण आता जर तुम्ही बघितलं तर फायबर्स आहेत भाजीमध्ये, म्हणजे प्रोटीन्स वगैरे असतात युजली आहे भाज्या वगैरे पण मध्ये. पनीर टाकते, टोफू टाकते किंवा चिकन असेल भाजीमध्ये किंवा मासे असतील, बाकी अजून काही असेल. त्याच्यानंतर डाळ झाले, आमटी झाली, ही सगळं थर्डमध्ये येणार. फोर्थमध्ये राईस आपलं, त्याच्यानंतर पाचव्यामध्ये चटणी बिटणी जे काय आहे आपल्या घरी बनवते. आता चटणीमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर आपल्या महाराष्ट्रीयन क्विझिनमध्ये युजली काही चटण्या असे फॉलो केल्या जातात की जे आपल्याला बॉडीला खूप जास्त इसेन्शियल आहेत आणि असे व्हिटॅमिन्स प्रोव्हाइड करतात जे आपल्या भाज्या पण नाही करू शकत. सो दॅट इज फ्लॅक्सीड. फ्लॅक्सीड म्हणजे कुठली? जवस. तर जवस आपल्याला युजली कधी कधी आपण बघतो तर बडीशेपमध्ये दिसते. तर त्याचं कारण असं आहे की आपण युजली बडीशेप खाताना फक्त बडीशेप खाण्यासाठी खातो की म्हणजे तोंड साफ करण्यासाठी खातो, त्याचा वास न यावासाठी खातो. पण तेव्हा जे जवस आपण टाकतो त्याच्यामध्ये असतं ओमेगा थ्री. ओमेगा थ्री आपल्याला एक्स्ट्रा बॉडीला ऑइल्स प्रोव्हाइड करतात आणि ऑइल्सपेक्षा जास्त त्याच्या ओमेगा थ्रीच्या आपल्या बॉडीमध्ये वेगळी गरज आहे, की जो टॉपिक मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल इन नेक्स्ट एपिसोड.
पण आत्तासाठी ते फ्लॅक्स सीड्स जे जे ऑइल आहेत, किंवा जवस झालं आपल्या, मग हळीव झालं, हळीवाचे पण बरेच गोष्टी येतात, हे गोष्टी आपल्याला जास्त आणि एक्स्ट्रा ऑइल्स प्रोव्हाइड करतात, विटॅमिन्स प्रोव्हाइड करतात, जे आपल्याला बाकीच्या गोष्टींमधून म्हणजे घेतले नाही जाऊ शकत आपण, किंवा आपली बॉडी ती सिक्रीट नाही करत. सो हे झालं. सो 3 पॉईंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस केले. दॅट वॉज फर्स्ट इज व्हॉट इज बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, की दिवसाभरात आपण जे काय जेवण खातो जे आपल्या अख्ख्या दिवसाला पॉवरअप करते, दॅट इज बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटमध्ये काय येतं, दिवसाभरात आपण जे काय खातो ते डाळ, चपाती, भाजी, भाकरी, त्याच्यानंतर तांदूळ किंवा बिर्याणी किंवा बाकी काही फ्रूट्स वगैरे. थर्ड म्हणजे काय, त्याचा रेशो 40-25-25-10. 40% व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, 25% फॉर राईस अँड कार्बोहायड्रेट्स, राईस डाल्स कार्बोहायड्रेट्स, आणि 25% फॉर प्रोटीन्स अँड प्रोटीन्स मीट, फिश आणि वेगळे अजून काही व्हेजिटेबल प्रोटीन्स, आणि 10% इज फॅट्स. कम्प्लीट्स 3 डिफरंट थिंग्स. ओके, सो फर्स्ट हे 3 झाले, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण दिलेलीच आहे, जे की तुम्हाला जर नाही समजले थोडा व्हिडिओ मागं घेऊन तुम्ही परत बघू शकता. बट आय होप आजच्यासाठी एवढी गोष्टी इज मोर दॅन इनफ, मोर दॅन सफिशियंट फॉर यू गाईज टू अंडरस्टँड. सो आय होप आय लँड दिस व्हिडिओ राईट हिअर. आय होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ, मेक शुअर टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू फूडस्केप, अँड मेक शुअर यू पुट द नोटिफिकेशन्स ऑन टू गेट नोटिफाईड फॉर एव्हरी सिंगल व्हिडिओ दॅट कम्स नेक्स्ट. चिअर्स गाईज, हॅव अ लवली वीक, अँड आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. चाओ, बाय.